मनपा में आयुक्त रहते हुए मुंडे का सत्ता पक्ष के साथ टकराव भले ही कोई नई बात नहीं रही, किंतु तबादला होने के बाद भी यह सिलसिला जारी है। इसका अंदाजा इसी बात को लेकर लगाया जा सकता है कि अब चरित्र हनन को लेकर मुंडे की ओर से लगाए गए आरोपों का कड़ा विरोध करते हुए भाजपा के वरिष्ठ पार्षद दयाशंकर तिवारी ने 24 घंटे के भीतर उपमहापौर मनीषा खोटे के पास सबूत देने की मांग पत्र परिषद में की है। सबूत नहीं देने पर भाजपा के सभी महिला पार्षद और भाजपा महिला आघाड़ी द्वारा पुलिस में FIR दर्ज कराने की चेतावनी दी है। अच्छा, लोकमत या अखबार में देख एक खबर लक्षात आली कि माननीय निवर्तमान आमचे आयुक्त श्रीयुत तुकाराम मुंडे यांनी असा उच्चारण केला कि त्यांच्या चरित हनन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला। ते उच्चारले की त्यांच्या चरित्र हनन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे काही महिलांना पाठवला होता, त्या महिलांनी आपले वस्त्र स्वतःच्या हाताने फाडून त्यांच्या चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला। हे त्यांनी उच्चारला तिथपर्यंत बरोबर होता, पण प्रेसमध्ये त्यांनी हे सर्व सांगणं आणि एवढी मोठी घटना घडल्यानंतरही मुंडे साहेबांनी पोलीसमध्ये तक्रार न करणं हे तर्कसंगत वाटत नाही। आम्हाला हे खात्रीच आहे की मुंडे साहेब महिला विरोधी आहेत, पण मुंडे साहेब या पातळीवर उतरून महिलांसाठी असे शब्दांचा उपयोग करतील अशी आम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती। आमची स्मार्ट सिटीमध्ये आमची महिला अधिकारी जे आहे त्यांच्या गर्भधारणाच्या वेळी त्यांना मिळणारी जी मॅटर्निटी लीव होती त्या बाबतीत त्यांची भूमिका असो, आमची दुसरी महिला कर्मचारीला रात्री उशिरात एकट्या घरी बोलवण्याचं त्यांच्यावर असलेला प्रकरण ज्याची पोलीस तक्रार झालेली आहे तो विषय असो, मुंबईमध्ये एक महिला अधिकारीने त्यांच्यावर याच प्रकारचा आरोप लावलेला महिला आयोगामध्ये प्रलंबित प्रकरण असो, किंवा नागपूर जिल्हा परिषदचे CEO असताना गोटमारे नावाचे एक महिलांनी केलेली सेक्शुअल हरासमेंटची कंप्लेंट असो, हे सर्व असा लक्षात आणून देते की मुंडे साहेबांच्या महिलांबद्दल वर्तणूक चांगली नाही आहे। मुंडे साहेब आमचे आयुक्त होते, आता नाही राहिले, ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव हीच आमची इच्छा, पण जाता जाता फक्त सस्ती लोकप्रियता हासिल करण्यासाठी त्यांनी एवढा घाणेरडा आरोप लावायचा आणि त्याचा ते महिलांबद्दल असे शब्द उच्चारायचे ते योग्य वाटत नाही। मुंडे साहेब, आम्ही आपल्याला विचारू इच्छितो की हा जो प्रकरण घडला हा प्रकरण कुठे घडला, कोणत्या तारखेला घडला, किती वाजता घडला, या सगळ्यांची माहिती 24 तासाचा आत आपण प्रेसच्या माध्यमातून जनतेसमोर उपलब्ध करून द्यावा। मुंडे साहेब एवढंच नाही, आम्ही हेही विचारू इच्छितो की हे प्रकरण घडलं तर आपण कुणालाही भेटत असताना पूर्वानुमतीशिवाय कुणाला भेटत नाही, एक तर भेटतच नाही, भेटले तर पूर्वानुमतीशिवाय भेटतच नाही, तो येण्यापूर्वी त्यांनी आपली वेळ घेतली असेल तर त्यांचं नाव त्यांचा पत्ता हे सर्व आपल्याकडे दर्ज असेल त्याची माहितीसुद्धा आपण प्रेसच्या माध्यमातून जनतेसमोर आणून द्यावी। आणि तिसरा मुद्दा, मुंडे साहेब आपल्याला कॅमेरापासून खूपच प्रेम आहे हो, आपल्या ऑफिसमध्ये कॅमेरे आहे, आपल्या घरी कॅमेरे आहे, तो हा प्रकरण CCTV मध्ये नक्कीच दर्ज झाला असेल तर ते CCTV चे फुटेजसुद्धा आपण प्रेसच्या समोर उजागर करावा ही आमची मागणी आहे। आणि ऐकून घ्या साहेब, जर 24 तासात आपण हे सर्व प्रेसच्या समोर नाही आणला तर भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दर्ज करणार आहे महिलांच्या चरित्रहनन करून त्यांना बदनाम करण्याची। मुंडे साहेब आपण गेले तरी 24 तास आहे, 24 तासात आपण हे सर्व कागद उपलब्ध करून द्याल अशी खात्री बाळगतो। आणि मुंडे साहेब आता तरी सुधराव, चालले गेले आणि चालता चालता या प्रकारची आपली पार्श्वभूमी नागपूर महानगरपालिकेच्या जनतावर आणि नागपूरकर महिलांच्या डोक्यासमोर हे विक्षिप्त मानसिकता दाखवून जाण्याचा कोणताही कारण नव्हता। मुंडे साहेब ईश्वर पुन्हा आपल्याला सद्बुद्धी देवो हीच आमची इच्छा।